विना परवाना बेकायदेशीरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या वाळल्या आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आदेशित केले असता बातमीच्या आधारे ठक्करच्या मालकीच्या शेतजमिनीजवळ पेट रोड लगत सापळा रचून सदर इसम नामी सुधीर काकड पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास जागीच पकडले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी त्याची अंग झडती घेतली असता कमरेच्या पॅन्टमध्ये बनावट कट्टा मिळून आला. पंचाक्षमक्ष 10,000 रुपये किमतीचा बनावट कट्टा जप्त करण्यात आला. पंचनामा करून इसम नामे सुधीर काकडे यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी अधिक माहिती दिली. दिनांक 2/3/2022 रोजी आमचे डीव्हीचे कर्मचारी अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पेटबारीजवळ इसम नामे सुधीर तानाजी काकड याच्याकडे संसदरित्या मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असतात. त्याची अंगझडती घेतली. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे एक गावठी बनावटीचं अग्निशस्त्र मिळालेले आहेत. ते कुठून आणलं, काय आणलं याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आडगाव पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये सदर बनावटीचं जे अग्निशस्त्र आहे ते हस्तगत करण्यात आलेलं आहे. त्यांनी कुठून आणलं, काय आणलं याबाबत त्याची पोलीस कस्टडी घेऊन अद्याप त्याचा तपास सुरू आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू हाळदे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, महिला पोलीस शिपाई मनीषा मडाह व तसेच मसरूळ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक यांनी केली आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.